वाडी सोनेगाव क्षेत्र में कैराली समाज ने 300 परिवारों को अन्नधान्य का किया वितरण सोनेगांव जिला परिषद क्षेत्र की सदस्य व शिक्षण सभापति भारती पाटिल के हाथों कैराली समाज ने गरीब लोगों को अन्नधान्य कीट बांटने का कार्य कर सामाजिक दायित्व निभा रहे हैं कैराली समाज के युवक सोनेगांव वाड़ी क्षेत्र के विविध क्षेत्र में गरीब परिवारों को अनाज बांट रहे हैं क्षेत्र में एम होने से यहाँ पर ज्यादातर कामगार लोग है लॉकडाउन में काम धंधे बंद होने ऐसी गरीबों के सामने खाने का सवाल खड़ा हुआ है लेकिन कैराली यानी केरला समाज के लोग सामने आकर गरीबों को अनाज बांट रहे हैं। अब तक करीब 800 किट अनाज बांटने की जानकारी सभापति भारती पाटिल ने दी है लॉकडाउन यदि पड़ता है तो आगे भी गरीबों को अनाज देने का आश्वासन पाटिल ने दिया है आ, अमी आता जे कोविड 19 मुड़े जे आ, कामगार वर्ग जो है जो त्रास सहन होता है अन्न जो पुरवा करते है तीन एप्रिलपासनं त्या कामगार वर्गाला धान्य पुरवठा करतो आहे कारण अशा अडचणीच्या वेळेला आपण सर्वांनी मिळून त्यांना सहकार्य केलं पाहिजे अशी ही आमची एक आ, आमचा एक हेतू आहे हा आणि या हेतूनेच आम्ही या सर्व कामगार वर्गांपर्यंत हे धान्य पोचवत आहे पण मध्ये थोडं दहा एक दिवस आम्ही थांबलेलो होतो कारण भरपूर लोक भरपूर संस्था यांना पुरवठा करत होते त्याच्यामुळे असं वाटलं की प्रत्येक व्यक्ती हा फक्त साठा करेल त्याच्यामुळे आम्ही आज एक एक मे कामगार दिवस आहे या दिवसाच्या निमित्ताने आम्ही आज परत पंचवीस किटचा वाटप केलेला आहे याआधी डिफेन्सचे केरळ केरळ समाज जो आहे त्यांची केरळ केरळ युनियन जे आहे त्यांच्या माध्यमातून कमी कमी दोनशे ते अडीचशे किट आम्ही वाटलेले आहे आणि आमच्या जिल्हा परिषदची एक सदस्य म्हणून आणि शिक्षण आणि अर्थसमितीचे सभापती म्हणून मी, मी सुद्धा आठशे एक किट वाटलेले आहे त्याच्यामध्ये दृग्धामना सुरावर्डी सोनेगाव निपाणी श्रमिक नगर सुद्धा आम्ही ह्या किट वाटप केलेल्या आहे यापुढेही उर्वरित आत्ता जो एक महिन्याचा परत लॉकडाऊन जर का वाढला तर आम्ही आमच्याकडून जेवढी मदत करता येईल तेवढी आम्ही आमच्यातर्फे आणि केरला युनियनतर्फे आम्ही मदत करू हीच मी सर्व कामगार वर्गाला वर वर्गालासुद्धा मी एक आश्वासन देते की मी त्यांच्यापर्यंत हा साठा पुरवे एन बी सी एन न्यूज केली आहे वाडीचे सुनील शेट्टी के साथ अभिषेक मानसे की रिपोर्ट